मॉर्निंग चिल्ड्रन, टुडे वी आर गोइंग टू सी एडिशन ऑफ थ्री डिजिट नंबर्स। आता इथे काही नंबर्स दिले आहेत थ्री डिजिट, त्यांचे आपल्याला एडिशन करायचे आहे। फर्स्ट एग्जांपल मध्ये 342 प्लस 123 यांचे एडिशन करायचे आहे। एडिशन करताना प्रथम आपण युनिट प्लेस पासून स्टार्ट करणार। प्रथम युनिट प्लेसला जे नंबर्स आहेत त्यांचे आपल्याला एडिशन करायचे आहे। युनिट प्लेसला कोणते नंबर्स आहेत इथे? 2 + 3। ओके, आता 2 + 3 कसे करायचे? 2 हा नंबर मनामध्ये ठेवायचा आणि 2 च्या पुढे 3 काउंट करायचे आहे। 2 च्या पुढे 3 काउंट करताना किती येणार? 3, 4, 5। ओके, त्यामुळे इथे आपण 5 घेणार। आता 10th प्लेसला असलेल्या नंबरचे ऍडिशन करायचे आहे। 4 + 2, 4 च्या पुढे 2 काउंट करायचे आहे। 4 च्या पुढे 2 किती येणार? 5, 6, त्यामुळे इथे आपण 6 घेणार। आणि इथे 3 + 1, 3 च्या पुढे 1 किती येणार? 4। आंसर किती येते? 465। सेकंड एक्झाम्पल मध्ये प्रथम युनिट प्लेस पासून स्टार्ट करणार। 5 + 4, 5 च्या पुढे 4 बोटम किंवा 4 नंबर्स काउंट करायचे आहे। किती? 6, 7, 8, 9। 9 येणार। 4 + 2, 10th प्लेसचे नंबर्स आहेत, त्यांचे ऍडिशन किती येणार? 4 च्या पुढे 2, 5, 6 आणि 3 च्या पुढे पुन्हा 3, म्हणजे 3 + 3 ऍड करायचे आहेत आपल्याला। 3 च्या पुढे 3, 4, 5, 6। आन्सर किती येतं? 669। थर्ड एक्झाम्पल मध्ये 170 + 626 हा नंबर आहे, त्यांचे ऍडिशन करायचे आहे। युनिट प्लेसला 0 + 6 आहे। आता 0 मध्ये कोणताही नंबर ऍड केला की तो नंबरच राहतो, त्यामुळे इथे 6 हाच नंबर राहणार। 7 + 2, 7 च्या पुढे 2 काउंट करायचे आहे। 7, 8, 9। 1 + 6, आता इथे 6 च्या पुढे 1 काउंट करायचं आहे, म्हणजे 7। 6 + 1 किती येणार? 7, म्हणजे किती आन्सर येते? 796। फोर्थ एक्झाम्पल मध्ये युनिट प्लेस ना 4 + 5, 4 च्या पुढे 5 काउंट करायचे आहे। 5, 5, 6, 7, 8, 9। 10th प्लेस ना 9 + 0 आहे, त्यामुळे 9 हाच नंबर राहणार इथे। 0 मध्ये कोणताही नंबर ऍड केला की तोच नंबर असतो। आणि 2 + 1, 2 च्या पुढे 1 म्हणजे 3, किती आन्सर येतं? 399। फिफ्थ एक्झाम्पल मध्ये युनिट प्लेस ना 9 + 0 आहे, म्हणजे इथे पुन्हा 9 हाच नंबर राहणार। 0 + 0 टेन्स मध्ये आहे, त्यामुळे 0 आन्सर येते। आणि 100 + 6 + 2, 6 च्या पुढे 2 काउंट करायचे आहे। 7 आणि 8, आन्सर येते 809। ओके, यू हॅव टू सॉल्व दिस ऑल एक्झाम्पल्स इन युअर नोटबुक। थँक्यू।